नमस्कार, आजचा सवाल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आजचा आपला प्रश्न काय आहे तो पडद्यावर पहा. शिवसेनेमध्ये दोन पिढ्यांमधला संघर्ष उफाळून आलाय का हा प्रश्न आहे. तुम्हाला माहिती आहे, शिवसेनेमध्ये कालच मोहन रावले यांनी टीकेचा आसूळ ओढला नेतृत्वावर आणि त्यांची हकालपट्टी झाली. त्याआधी मनोहर जोशी यांनी सुद्धा शिवसेनेच्या नेतृत्वावर टीका केली होती, पण त्यांनी माफीनामा लिहून दिला तेव्हाच त्यांना माफ करण्यात आलं. शिवसेनेत मनोहर जोशी, मोहन रावले यांच्या निमित्ताने जे काही घडतं आहे ते नेमकं काय आहे हे तपासण्याचा माझा प्रयत्न आहे. शिवसेनेत दोन पिढ्यांमधला हा संघर्ष आहे का? जुने कार्यकर्ते जाऊन नवे कार्यकर्ते येत आहेत का? उद्धव ठाकरेंना बदल घडवून आणायचा आहे का? आणि बदल घडवताना काही पडझड होते, तशी ती होते आहे का? का हा असंतोष जो आहे तो गंभीर आहे हे तपासण्याचा मी प्रयत्न करणार आहे. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत शिवसेनेचे आमदार अरविंद सावंत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार रवी किरण देशमुख. माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे उपविभाग प्रमुख अरविंद भोसले. त्यांना मी अशासाठी बोलवलं आहे की ते मोहन रावले यांच्या विभागातलेच आहेत. माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे माजी खासदार, आता बंडखोर झालेले शिवसेना नेते मोहन रावले. माझ्यासोबत औरंगाबादहून आहेत ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे. आणि माझ्यासोबत नाशिकहून आहेत ज्येष्ठ पत्रकार अभिजित कुलकर्णीसुद्धा. मी एकूण महाराष्ट्रातली काय परिस्थिती आहे हे तपासणार आहे, पण मोहन रावले सुरुवात मला तुमच्यापासून करायची आहे. अचानक तुम्ही अशा प्रकारे शिवसेनेच्या नेतृत्वावर टीका करायला सुरुवात केलीत, पत्रकार परिषद घेतलीत, काय नाराजी आहे तुमची? अचानक अशा प्रकारे तुम्ही का रागावलात? एक पहिलं लक्षात ठेवा, तुम्ही आता बोललात बंडखोर. मी काय बंडखोर नाही, मी माझ्या शिवसैनिकांची जी व्यथा होती ती व्यथा मी मांडली. म्हणजे कदाचित नेतृत्वात चूक होऊ शकते का, तसं मी दाखवण्याचा मी प्रयत्न केला, प्रामाणिकपणे प्रयत्न केले. मी त्यांना, मला असं वाटलं की एक स्मारकाचा प्रश्न आहे. शिवसेना पण बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा प्रश्न आहे. त्या प्रश्नाकरता आपण काही दिवसा अगोदर आमच्या पक्ष नेतृत्वाने ह्या ज्या शरद पवार यांच्या एवढ्या टीकेचे आसूड ओढले आणि त्यांना सांगितलं की या आत्महत्येला कारण, शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत हे शरद पवार आहेत. आणि शरद पवार असल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे का गेलात हा एवढाच माझा प्रश्न होता. त्यांच्या प्लग काय पाहा, त्यांच्याकडे लोटांगण घालण्यासाठी का गेला? एक छोटा स्मारकाच्या जर छोटी जागा लागणार आहे, त्या छोटी जागा तुमची आपल्या शिवसेनेची तिथे सत्ता असताना तिथे का ती तुम्हाला का मिळवता येऊ शकले नाही, सांगा ना. आणि काल मी बोललो की मिलिंद नाभिका याच्याबद्दल बोललो की ज्याने त्याने तिथे असं वेटोळं धरून ठेवलंय. आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पण सांगितलं होतं की याला अकलावं म्हणून, हा शिवसेनेची वाट लावतोय म्हणजे त्याला काढा. हे मी सत्य मांडलं, ही शिवसैनिकांची वेदना मी तिथे मांडली, तर कुठे काय बिघडलं सांगा ना. एक मी तुम्हाला सांगतो, आदरणीय मनोज जोशी सर यांनी उद्धवजींवर टीका केल्यानंतर त्यांच्याकडून माफीनामा घेतला जातो, त्यांनी माफीनामा देतात. आणि मी मिलिंद नार्वेकर याच्यावर ठिकाणी मला तडकाफडकी काढलं जातं. मोहन रावले, तुमचा राग नेमका कुणावर आहे? तुम्ही मिलिंद नार्वेकरचं नाव घेताय, पण लोकांचं असं म्हणणं आहे मिलिंद नार्वेकरच्या निमित्ताने तुम्ही उद्धव ठाकरेंवरच टीका करताय. तुमचा राग उद्धव ठाकरेंवर आहे की मिलिंद नार्वेकर यांच्यावर आहे? बघा, मिलिंद नार्वेकरने ज्या तऱ्हेने भेटवले ते बंगल्यावर काय होतं ना, श्रीयुत निखिलजी बंगल्यावर काय होतं ना होतंय सगळ्या शिवसैनिकांना माहिती आहे, सगळ्या नेत्यांना माहिती आहे, सगळ्या उपनेत्यांना माहिती आहे. आणि जे जे कोणी बंगल्यावर जातात त्यांना माहिती आहे तिथे कोण सूत्र हलवत असतं. तुम्हाला माहिती आहे का, त्याला राज ठाकरे ज्याला बाहेर पडले त्याने नार्वेकरचं नाव घेतलं, ज्या वेळेला नारायण राणे बाहेर पडले त्यांनी नार्वेकरचं नाव घेतलं, त्यानंतर भास्कर जाधव बाहेर पडले त्यांनी नार्वेकरचं नाव घेतलं, प्रदीप जैस्वाल बाहेर पडले त्यांनी नार्वेकरचं नाव घेतलं. म्हणजे याच्यात काहीतरी तथ्य असेल ना. पण रावले, मला तुम्हाला विचारायचं, याचा अर्थ काय? याचा अर्थ असा लावायचा का की शिवसेना मिलिंद नार्वेकर चालवत आहेत, उद्धव ठाकरे चालवत नाहीत म्हणून? एक लक्षात, त्याच्या दबावाखाली सगळं चाललं जाते. मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंवर दबाव टाकतात असं तुमचं म्हणणं आहे? निखिलजी, साधा प्रश्न आहे. बघा, मी मग आता सांगितलं ना, मनोज जोशी सरांनी ज्याला राजीनामा लिहून दिला त्यावेळेला त्याच्यावर राजीनामा घेतला जातो, माफीनामा घेतला जातो. आणि मी मिलिंद नार्वेकरवर टीका केल्यानंतर तडकाफडकी मला काढलं जातं, हे काय?
तुमचं म्हणणं काय, तुमचा राग मिलिंद नार्वेकरांवर आहे की उद्धव ठाकरेंवर आहे? मी सांगितलं मिलिंद नार्वेकरने सगळं घेरलेलं आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंनी आता तुम्हाला माफ करावं अशी तुमची अपेक्षा आहे? माफ मी तुम्हाला सांगतो, बघा त्यांनी जो निर्णय घेतलाय त्यांनी सांगितलंय की तुम्हाला जायचंय ज्याला जायचंय तर जा. शिवसेना पण बाळासाहेब ठाकरे यांचं बेरजेचं राजकारण होतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सगळ्यांना बोलवायचे आणि विचारायचे तुझी काय व्यथा आहे काय नाही, आणि त्याचं मन जाणून घ्यायचं, त्याची व्यथा जाणून घ्यायचे. त्याचा प्रयत्न झाला पाहिजे असं मला वाटतं. पण हे होण्यासाठी, हे न होण्यासाठी पण ते काही जण मधले असतात ते त्याला आडवे येतात असं मला वाटतं. मध्यस्थ आडवे येतात असं तुमचं म्हणणं आहे. मी एकेका मुद्द्याची चर्चा करणारे मोहन रावले तुमच्याकडे येतो. अरविंद सावंत तुम्ही उत्तर देत, त्यांनी दोन मुद्दे मांडलेत. पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही जी शरद पवारांची मदत घेतली बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी त्याला त्यांचा आक्षेप आहे. आणि दुसरा आक्षेप मिलिंद नार्वेकर यांच्या प्रभावाविषयी आहे. काय उत्तर द्याल? पहिली गोष्ट स्मारकाविषयी किंबहुना वंदनीय शिवसेना प्रमुखांबद्दल त्यांच्या मनात जर एवढा उमाळ आणि एवढं प्रेम होतं तर त्यांनी गेल्या वर्षभरात यासाठी कोणती पावलं उचलली, काय केलं त्यांनी स्वतःहून की बाबा आपण हे करायला हवं, मी यासाठी ह्या गोष्टी करायला तयार आहे असा कुठलाही प्रस्ताव द्यायचा नाही. आणि त्यांनी आता ही सगळ्या सबबी माणूस जेव्हा बाहेर पडायला लागतो तेव्हा कुठले तरी कारणं शोधतो आणि ती कारणं संयुक्तिक नसती तरी मांडता येतात की अशा अशा कारणांसाठी मी बाहेर पडलोय. अतिशय गैर निषेधार आणि त्यांना कुठेही शिवसेना प्रमुखांबद्दल प्रेम असतं तर त्यांनी असं वक्तव्य केलं नसतं. स्मारकाच्या संदर्भात एक गोष्ट लक्षात येते, काल त्यांनी आज त्यांनी ते वक्तव्य केलं नाही. त्यांनी असं म्हटलं शरद पवारांनी शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्या, येऊ झालं तेऊ झालं, अशा शरद पवार साहेबांबरोबर तुम्ही कशाला जाता? मग माझा उलट प्रश्न आहे आणि त्याच्यावर तुम्ही टीका करता. मग प्रचंड कडवट टीका शिवसेनेच्या वतीनं शरद पवारांवर होते. वंदनीय शिवसेना प्रमुख तर याहीपेक्षा कडवट टीका करत असत. मग हाच प्रश्न शरद पवारांना एनसीबीच्या लोकांनी विचारला पाहिजे. एवढी कडवट टीका शिवसेना तुमच्यावर करते तरी तुम्ही वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या त्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी का गेलात असा प्रश्न खरं तर एनसीबीत आला पाहिजे. पण त्याचा अर्थ त्याच्या पलीकडची त्यांची मैत्री होती, दोघंही एकमेकावर टीका करत होते आणि त्या मैत्रीपोटी त्या ठिकाणी आले. त्या आल्यानंतर हे सगळं त्या दिवसानंतर घडलंय. मग वर्षभरात का नाही गेलो आम्ही शरद पवारांकडे? शरद पवार साहेबांनी सांगितलं की बाबा मला स्वतःला वाटतं या मित्राच्या स्मारकासाठी मी काहीतरी मदत करावे. उद्या तुम्ही आम्हाला सांगितलं आपलं आणि आमचं प्रेम पण जग जग जारी आहे. पण निखिल वागळेंना वाटलं शिवसेनेमध्ये ही गोष्ट चांगली घडावी आणि त्यासाठी मदत करता येईल. आम्ही निखिल वागळेंना काय आम्ही नाही म्हणणार, करू द्या. अशा प्रकारचा तो विषय लोटांगण घालायला गेलेला नाही आहे. आणि त्यानंतर त्यांनीहून बोलावलेलं आहे की बाबा तुम्ही या आपण बसूया आणि या संदर्भात काहीतरी मार्ग काढूया. त्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्मारक व्हावं या संदर्भात उद्धवजी सुद्धा सातत्यानं असं म्हणाले आदरणीय की नाही बाबा मी याच्यात पुढाकार घेणार नाही. शिवसैनिकांनी आणि इतरांनी ज्यांना वाटतं शिवसेनेने तर साहेबांनी तर सगळ्यांना दिलं हो, ते काय पक्षापुरतं मर्यादित नाही ठेवलं, सगळ्यांना भरभरून भरभरून दिलं. ती माणसं सारी पुढे. तुमचं असं म्हणणं आहे शरद पवारांनी पुढाकार घेण्यात काही गैर नाही. दुसरा मुद्दा मिलिंद नार्वेकर, नारायण राणे राज ठाकरे मिलिंद नार्वेकरना दोष देतात, काय उत्तर? मिलिंद नार्वेकरांचा विषय तो माझ्याशी खरं सांगू अतिशय गौण विषय आहे. तो मिलिंद नार्वेकर हे उद्धवजींचे पी आहेत, त्यांचा प्रभाव आहे. मला मानायला मी मानायला तयार नाही. म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरेच चालवतो 100%. असं कसं म्हणतात पक्ष मिलिंद नार्वेकरना दोष देऊन उपयोग नाही शकत नाही. बघा मोहन रावलेंना जर त्यांच्याबद्दलचा काही व्यथा होत्या तर माझ्यापेक्षाही मोहन रावलेंचं मातोशीचं नातं अधिक दृढ, अधिक घट्ट, अधिक जुनं मी असे स्पष्टपणे सांगतो. आणि त्यांना तिथला प्रवेश कोणी रोखू शकला नसतं, आजही ते रोखू शकले असते, ते जाऊ शकले असते, ते बोलू शकले असते, उद्धवजींकडे मांडू शकले असते, अगदी स्मारकाबद्दल असेल किंवा मिलिंदबद्दल असेल. तर काही नाही करायचं. आता त्यांचं घसरण सुरू आहे, पक्षाची शिस्त मोडून त्यांचं प्रत्येक पाऊल उचललं जात आहे. मग त्याचं निराकरण कसं करायचं? तर दुसऱ्यावर आरोप करून माझं सांगायचं की मी कसा चुकून हे सांगण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे मिलिंद नार्वेकरांवर आरोप करून आणखी आरोप करून त्यांनी मला तुम्हाला थेट प्रश्न विचारायचा आहे. या येत्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या मोहन रावलेंना तिकीट मिळणार नाही याची खात्री रावलेंना झाल्यावर त्यांनी टीका केली आहे का? मला असं वाटतं की या संदर्भात उद्धवजींनी स्पष्टपणे ह्या सगळ्या नेत्यांच्या बैठकीनं त्यांनाही बोलवलं होतं, ते होते त्या बैठकीमध्ये. आणि त्यांना जे काय वाटतंय ते त्यांनी यांच्यापासून लपून नाही ठेवलं. असं काही झालं की यांच्यापासून लपून ठेवलं आणि त्यांनी काही निर्णय घेतले? उद्धव ठाकरेंना असं वाटतं की नवे उमेदवार पाहिजेत असं प्रत्येक पक्षाला वाटत असतं. हो नव्यानं पालवी आली किती दिवस चालवणार असं, कधीतरी थांबवाल. कुठेतरी दोघांचा संघ सुद्धा कुठलाही निवडला जातो तेव्हा तरुण आणि वय अनुभवी अशांचं मिश्रण असावं लागतं. तसा विचार ते करत असेल तर त्यात गैर काय? मला सांगा गैर काय? मोहन रावले आता तुम्ही उत्तर द्यायला हवं याचं, कारण तुम्ही 5 वेळा शिवसेनेचे खासदार राहिलेले आहात. तुम्हाला यावेळेला तिकीट हवं होतं, तिकीट मिळणार नाही
असं लक्षात आल्यावर तुम्ही ही टीका केली आहे असा आरोप होतोय, उत्तर द्या. एक गोष्ट आणखी ऍड करतो, 5 वेळा ते खासदार झाले, उमेदवारी 6 वेळा गेल्या वेळेला हरले, ते गेल्या वेळेला हरले, बरोबर, 6 वेळा उमेदवारी, 5 वेळा खासदार झाले. निवडणूक हे माझ्या दृष्टीने एकदम गौण आहे. निवडणूक महत्वाची नाही. मला मी का बोललो, कारण सगळ्या शिवसेनेच्या बोर्डावरून सगळ्या ज्या ज्या विभाग प्रमुख असतील त्यांना विचारायला सांगा. हे उपनेते तिथे बसलेले आहेत, सगळ्या तिथे अरविंद भोसले पण तिथे आमचे माझे उपायुक्त प्रमुख आहेत, त्यांना विचारा की वर्लीला ज्याला बोर्ड लागला जातो त्यावेळेला. अरे जरा कर्कट्यासारखं बोलू नका हो, अरविंद सावंत जरा शांत बसा ना, मला बोलू द्या ना, मी बोलता तुम्ही बोलू द्या, त्यांना बोलू द्या, मग तुमच्याकडे येतो, शांत रहा, बोला, पूर्ण करा, मोहन रावले पूर्ण सांगा, त्यांना जरा समज द्या. ठीक आहे, पूर्ण करा, जास्त ते विद्वान आहेत, जास्त स्वतःला शाणे समजतात, त्यांना जरा समज द्या. तर तुम्हाला प्रथम मी सांगतो, मगाशी त्यांनी एक प्रश्न विचारला होता, हे प्रश्न की पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मी मागणी केली, गेल्या सोमवारी मी मागणी केली होती की तुम्ही MMRDA मध्ये भूखंड द्या म्हणून, भूखंड द्या अशी मी मागणी केली, आणि तिकडे आता प्रश्न देत नाही. आणि हे वर्षभर आपले शिवसेनेची सत्ता असताना, शिवसेनेची एवढी मजबूत सत्ता असताना तुम्ही काय करतो सांगा, तुमच्याकडे विल पॉवर असती ना तर हे स्मारक कधीच झालं असतं, कारण आपला आपला सगळ्यात हक्क आहे आणि एवढी ताकद त्या शिवसेनेमध्ये होती. आणि हे आता मिलिंद दारवीकर बोलताय, वंदनीय बाळासाहेबांबद्दल बोलतायत, अरे ज्या बाळासाहेबांमध्ये मराठी माणसांना न्याय मिळाला, ज्या बाळासाहेबांमध्ये मराठी माणसांना नोकऱ्या मिळाल्या, ज्या बाळासाहेबांमुळे मराठी माणसांना मानाने उभे राहिलं, ज्या माळासाहेबांनी तुम्हाला सगळ्यांना पदं मिळाली, त्या बाळासाहेबांबद्दल त्या बाळासाहेबांनी सांगितलं की नाही या मिलिंद सारख्या नालायक माणसाला बाहेर काढा, ही शिवसेनेची वाट लावतोय. मग त्याला वंदनीय तुमच्यासमोर त्याला निंदनीय होतात का की बाळासाहेबांपेक्षा हा मिलिंद नार्वेकर मोठा आहे असं तुम्ही समजता? अरविंद सावंत उत्तर द्या, एक मिनिट थांबावे, अरविंद सावंत उत्तर द्या, एक मिनिट थांबा रावले. आणि अतिशय बालिश आरोप केले जातात, अतिशय बालिश, त्यांची घसरण कशी होते ती बघा. ते जेव्हा माझ्यावर व्यक्तिशः टीका करतात करू दे, त्यांचा तो अधिकार आहे, पण ते त्याच्यातनं दाखवून देतात की त्यांची काय त्याच्या पातळी आहे ती. मूळ मुद्दा असा आहे की अतिशय बालिश आरोप आहे. वंदनीय शिवसेना प्रमुखांना जर मिलिंद आवडत नव्हते किंवा त्यांच्याबद्दल त्यांचं जे काही मत असेल ते यांनी ऐकले, आम्ही ऐकले नाही, पहिली गोष्ट. तुमचं म्हणणं आहे खोटं बोलतायत ते त्यांना माहिती, मला माहिती नाही, ते त्यांनी स्वतःला सांगायचं. दुसरी गोष्ट, शिवसेना प्रमुखांना त्यांना काढायचं असतं तर ते काय थांबलेच ते का, केव्हाच काढून टाकलंच? मग तुम्ही उलट शिवसेना प्रमुखांवर अविश्वास दाखवतात. शिवसेनेतून पक्षातून काढण्याचा अधिकार शिवसेना प्रमुखांना नव्हता, हकलून द्या म्हणाले. एक मिनिट, आता मध्ये काय बोलता, पूर्ण ऐकून घ्या, मध्ये काय बोलता, आता मध्ये काय बोलता. शिवसेना प्रमुख जर म्हणाले की यांना हकलून द्या तर कोणी हकलून द्यायचंय? साहेबांनीच हकलून दिलं असतं ना, कोणी आणखी हकलून द्यायला पाहिजे? मग ते हकलून नाही दिलं याचा अर्थ तुम्ही तुमच्या विधानांचा विचार करा, काय आपण बोलतोय त्याचं साऱ्या महाराष्ट्राला सांगताय तुम्ही. आणि मग तुम्हाला जर माहिती होतं तर तुम्ही काय नाही साहेबांना सांगितलं, साहेब तुम्ही बोललात पण याला अजून हकलून नाही दिलं, हे म्हणजे पळवाट आहेत सगळ्या. राहिला प्रश्न बोर्डावर नाव लिहू, अतिशय बालिश वाटतंय. म्हणजे मला माहिती आहेत प्रत्येक आंदोलनात प्रत्येक कार्यक्रमात मोहन रावले उपस्थित असायचे, तुमचं नाव नाही, तुम्हाला निमंत्रण नाही, मग तुम्ही उपस्थित कसे राहिलात कार्यक्रमात? फलकांवर नाव माझंही काही वेळेला नसतं, काही फरक पडत नाही. त्यांनी ते म्हणतात 4 वर्ष मला भेटच नाही दिली म्हणून. आता ते कुठे बोलले, आता तुमच्या अगोदर काल बोलले, कालच्या पत्रकार परिषदेत बोलले. मला ते तर आणखीन हास्यास्पद वाटतं. एका बाजूला ते असं म्हणाले, आता तुम्ही म्हणाल म्हणून पुढचं सांगतो, ते असं म्हणाले शिवसेना प्रमुख मला सातत्याने भेटायचे, आम्हाला भेटत होते. आमचं दुर्दैव आहे की वंदनीय शिवसेना प्रमुखांचं देहावसान होऊन 1 वर्षच झाले. याचा अर्थ 4 वर्षातली 3 वर्ष धरूया आपण, 3 वर्षात तुम्ही साहेबांना भेटत होता, 4 वर्ष आणखीन कोण भेटायला पाहिजे? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तुम्हाला भेटतात, मग हायकोर्ट भेटलं नाही, सेशन कोर्ट भेटलं नाही, कशाला सांगतो, तिकडे भेटत होता ना तुम्ही. मग ह्या हा जो पळवाट काढण्याचा मार्ग आहे ना, अतिशय गैर आहे. भेटत नाहीत कोण भेटलं नाही? उद्धवजी कसे भेटणार नाहीत आम्हाला? जर आम्ही मोहन रावले तुम्हाला विचारायचं आहे, 4 वर्ष जर तुम्हाला शिवसेनेचे कार्याध्यक्ष भेटले नसतील तर तुम्ही तेव्हाच राजीनामा का नाही दिलात? आत्ता का बोलताय हे सगळं? 4 वर्ष कुठे होतात तुम्ही असा प्रश्न शिवसैनिक विचारतायत, कुठे होतात 4 वर्ष? ह्याच्यासाठी निखिल जे राजीनामा, मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे झालेला खासदार आहे. शिवसेना प्रमुखाचा मी सैनिक आहे. ज्या शिवसैनिका शिवसेना प्रमुखांची व्यथा आम्हाला माहिती आहे, त्यांच्या चेहऱ्याच्या हावभाव आम्ही जवळून बघितलेले आहेत, त्यांची हतबलता आम्ही स्वतः पाहिलेली आहे.
काय वाक्य बोलताय मोहन रावले तुम्ही? रावले रावले एक मिनिट रावले एक मिनिट अरविंद सावंत नौकिया तो तुम्ही तुम्ही या बंगल्यावर बंगल्यावर राहता झाले नाही तुम्ही लक्षात ठेवा आयुष्यात कधी साहेब तुम्ही हतबल झाला असाल साहेब कधी हतबल नाही झाले बाळासाहेब तडफडत बाळासाहेब तडफडत हतबल झाले काय काय म्हणतो तुम्ही साहेब हतबल झाले एक मिनिट अरविंद सावंत शांत राहा एक तुमच्याकडे येतो पण शांत राहा ना मोहन रावले तुमच्याच मतदारसंघातले हे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख आहेत अरविंद भोसले वरळीला असतात ते त्यांचं असं काय म्हणणं आहे आपण जरा ऐकूया तुमच्याविषयी तुम्ही त्याच भागातले खासदार होतात शिवसैनिक जो प्रश्न विचारत आहेत की मोहन रावले 5 वेळा निवडून आले गेली 5 वर्ष होते कुठे अरविंद भोसले तुमचा काय अनुभव आहे इतर पहिला विषय असा आहे की शिवसैनिकासाठी शिवसैनिक हे वंदनीयच आहे कारण ते दैवत आहे त्यामुळे तुम्ही ते वंदनीय तुम्ही असं ते मुद्दाम जोर देऊन बोलू नका आमच्यासाठी ते वंदनीयच आहे कारण ते आमचं दैवत आहे शिवसैनिकांचं दुसरा विषय असा की आजची जी शिवसेना आहे रावले साहेब ही वेळ तुम्ही आज आणली समोर यायची आजची जी शिवसेना आहे ती शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे त्यामुळे काल तुम्ही जो शब्द वापरला आहे की आजची शिवसेना ही दलालांची झालेली आहे तो शब्द पहिला मारी द्या माझी तुम्हाला आज विनंती वजा सूचना आहे तुम्ही तो पहिला शब्द मारी द्या की आजची शिवसेना ही दलालांची झालेली आहे की आज सुद्धा लाखो शिवसैनिक शिवसेना शाखेमध्ये जाऊन शिवसेनेच्या माध्यमातून लाखो महाराष्ट्राच्या जनतेची कामं करतायत त्यांच्या भावना तुमच्या कालच्या त्या स्टेटमेंट दुखावलेल्या आहेत शिवसेना ही दलालांची आहे तुम्ही जे काल जो शब्द वापरलाय माझी विनंती वजा तुम्हाला शब्द मारी द्या ही पहिली माझी तुम्हाला विनंती शांत राहा आपण त्यांना शांतपणेच बोलतोय मोहन रावले एक मिनिट उत्तर तर देऊ द्या शिवसेना प्रमुखांची शिवसेनी स्वतःला समजत असाल तर शिवसेना ही दलालांची झालेली आहे हा शब्द प्रयोग मारी द्या ही माझी तुम्हाला सुरुवातीला विनंती आहे बघूया ते मागे घेतात का मोहन रावले मला तुम्हाला तुम्ही स्वतःला म्हणताना मी शिवसेना प्रमुख शिवसैनिक आहे आजची शिवसेना सुद्धा त्याच शिवसेना प्रमुखांची आहे आणि शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक काय असतो काय याची तुम्हाला कल्पना आहे माझी तुम्हाला विनंती आहे तो शब्द मागे घ्या त्याच्या पुढे मी चर्चेला सुरुवात करेल सर एक मिनिट मोहन रावले उत्तर द्या दलालांची संघटना झाली आहे शिवसेना असा आरोप तुम्ही काल केला तो शब्द तुम्ही मागे घेताय का तुम्ही मागे घेताय का हा शब्द तुमच्याच विभागातले शिवसैनिक आहेत चिडलेत तुमच्यावर एका शिवसैनिकाची तुम्हाला ती सूचना वजा विनंती आहे अरविंद भोसले हा अत्यंत चांगला शिवसैनिक आहे अजूनही त्यांनी एक शपथ घेतलेली आहे आणि मी त्याचा त्याग मी कधी विसरू शकत नाही बिचाऱ्याने पायात अनवाणी तो फिरत असतो म्हणजे त्याच्याबद्दल मला एक वेगळा आदर आहे पण त्याच वेळेला मी जे बोललो ना की या बंगल्यावर दलाल असतात आणि दलालांची संघटना अरविंद भोसले कोणाच्या शिवसैनिकाच्या भावना दुखवलेल्या नाहीत त्या ठिकाणी जो प्रकाश जातो त्या ठिकाणी बिल्डरला माझ्या सारख्याला अनुभव आलाय स्वार्थाचं गणित सुटा म्हणून तुम्ही काल पाठीच फोडून टाकली आहेत गणित सुटा म्हणून पाठी फोडणारे जे विद्यार्थी असतात ना त्यातले तुम्ही निराले आहात ज्याचं रणी सुटत नाही ना असे आत्रस्थळ विद्यार्थी पाठी फोडतात म्हणजे काय सांगा सांगतो ना कसं आहे की हेच मोहन रावले 18 वर्ष खासदार होते कळलं का आणि ह्याच विभागामधले लाखो शिवसैनिक 1991 पासून सातत्याने त्यांचं काम करत आलेले आहेत मी शिवसेनेला असं आहे की ज्यांनी प्रत्येक वेळेला मोहन रावले यांच्या 4 सभांची भाषणं असतील मेगाफोन असतील प्रचार फेऱ्या असतील त्यामध्ये आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक म्हणून त्यांनी दिलेला उमेदवार म्हणून तुमचा प्रचार केलेला आहे कोणती अपेक्षा नसताना का तर साहेब हे सर्वोपरी श्रेष्ठ त्यामुळे त्याच्या पुढचा विषय असा की मागच्या 2009 लोकसभेमध्ये दुर्दैवाने तुम्ही पडलात 4 वर्ष तुम्ही गायब होतात कोणत्या तुमचा त्यामध्ये सत्रिय सभा नव्हता तरी सुद्धा शिवसेने तुम्हाला बोलत होते कार्यक्रमाला बोलत होते तुम्ही मनाशी बोर्डचा उल्लेख केला फलटांचा उल्लेख केलात वरही नाट्यावरती आजही मी शिवसेनेच्या शाखेवर असताना उपयोग असताना लावलेले जे बोर्ड आहेत त्याच्यावरती आजही नंबर तीनला तुमचं नाव आहे पहिल्यांदा नाव आहे शिवसेना नेत्यांचे विषय ठीक आहे पण माझं म्हणणं आहे तुमचं असं म्हणणं आहे 4 वर्ष मोहन रावले गायब होते आता इलेक्शन आलं म्हणून ते पुढे आलेले आहेत असं तुमचं म्हणणं आणि दुसरा जो आता ते समजा विषय घेत आहेत माझा आरोप नाही वस्तुस्थिती मी आज सांगतोय अत्यंत लक्ष देऊन ऐका जुलै महिन्यापासून मातोश्रीवरती
ऑल ओव्हर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या शिवसेनेच्या ज्या वाटेला जाणार येणार लोकसभेच्या शिवसेनेच्या वाटेला येणाऱ्या लोकसभेच्या जागा त्याच्यावरती बैठकांचे सत्र चालू झालेले आहे. माझ्या माहितीनुसार जुलै महिन्यापासून आत्तापर्यंत दक्षिण मुंबई जिथे मोहन रावले 2009 पडले तिकडच्या 3 बैठका झाल्या जुलैपासून. जुलैमध्ये झाल्या, त्यानंतर कालांतरानं झाल्या, 3 महिने बैठका झाल्यात. त्या तिन्ही बैठकींना मोहन रावले हे त्या बैठकांना हजर होते. त्यांनी आज शिवसेना प्रमुखांची शपथ घेऊन सांगावी तिथे हजर नव्हते म्हणून, ते हजर होते. आणि त्या तिन्ही बैठकांमध्ये जे जे पदाधिकारी होते, शाटा प्रमुख, उपया प्रमुख, विभाग प्रमुख, पुरुष, महिला, नरसिंह सर्वजण, त्यांनी जी काही संभाव्य नावं सांगली, इच्छुक जे उमेदवार आहेत त्यामध्ये, त्याच्यामध्ये मोहन रावले यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे त्यांचं नाव घेतलं गेलं नाही आणि म्हणून मोहन रावलेंचा मानसिक संतुलन ढासळलं गेलं असा हा प्रश्न आज निर्माण होतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही महत्त्वाचं एक मिनिट मला मुद्दा पूर्ण करू देत. काय झालं त्याच्या पुढची गोष्ट ऐकून घ्या. हे झालं मागच्या 3 बैठकांचं. माझा आज आरोप नाही, वस्तुस्थिती मी डोळ्यांनी पाहिलेली आहे. मोहन रावले साहेब, आज ही समोरसमोर याची वेळ झालेली आहे. तुम्ही शिवसेनेच्या डळ्याला नख लावायला निघालात, त्यामुळे शिवसेनापूर्वीचा शिवसैनिक कदापि शांत राहणार नाही, तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही गेल्या दिवाळीमध्ये, आत्ता जी दिवाळी झाली गेल्या महिन्यामध्ये, त्यामध्ये काही विशिष्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जे शिवसेनेचे नाहीत त्यांना डाटीभेटी दिल्या, त्यांना भेटवस्तू दिलेल्या आहेत. आणि मागच्या काही आठवड्यामध्ये तुम्ही मनसेच्या काही शाटांना सदिच्छा भेटी चालू केलेल्या आहेत आणि त्याचं शेवटचं पर्यावसन हे माननीय राजसाहेबांच्या काहीतरी तुमच्या वैयक्तिक भेटीमध्ये झालं, ह्याच्या पाठीमागचं गणित काय हे समजणे एवढे शिवसेना उत्तर देऊ द्या. एक मिनिट, मी येणार आहे रविकिरण देशमुख तुमच्याकडे, आपल्याला या चर्चेला गंभीर वळण द्यायचं आहे. पण मोहन रावले तुम्ही उत्तर द्या, ते म्हणतात तुम्हाला तिकीट मिळणार नाही, स्पष्ट झालं होतं. नाही नाही नाही, निखिलजी पहिलं मी सांगतो मला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना निखिलजी मला बोला ऐकू येत आहे. हा, ज्याला शिवसेना प्रमुखांनी बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा मला निवडणुकीला उभं केलं, मी निवडून आलो, जे मी काम केलं त्याच्यानंतर सतत मला त्यांनी 5 वेळा उभं केलं, म्हणजे एकंदर 6 वेळा उभं केलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नेहमी सांगायचे, मी पहिल्यांदा निवडून येतो तर तुमच्यामुळे तुम्ही निवडून येता, लक्षात माझ्यामुळे निवडून येता, पण त्याच्यानंतर निवडून येता ते तुमच्या कार्यामुळे येता. शिवसेना प्रमुखांनी पण कोणत्या कामगिरीवरती निवडून आल्या नाहीयेत. रावले साहेब बोला गेला तर बरंच काही शिवसेने बोलू दे ना, ऐकून घ्या त्यांचं. तुमचं काम जर ऐकून तुम्ही म्हणता, तुम्ही आज स्वतः ती बंडधुरीची भाषा केली असती, तुम्ही शिवसेनेचे आरोप केले असता. तुम्ही आतापर्यंत ज्या ज्या वेळेला निवडून आलेले आहात ते शिवसेना प्रमुखांच्या वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेमुळे निवडून, तुमच्या वैयक्तिक कामावरती निवडून आलेले नाही. ऐकून त्यांचं ऐकून घ्या. हा रावले, पाण्याची भाषा करू नका. रावले उत्तर द्या. रावले पाण्याची भाषा तुम्ही करू. भोसले शांत व्हा, भोसले शांत व्हा. काय माहिती आहे, शांत व्हा, त्यांना उत्तर देऊ दे. काय माहिती आहे का, पहिला 11 ठीक आहे ना, शिवसेना नाही आहे, शिवसेना प्रमुखांची शिवसेना, त्यांना उत्तर देऊ द्या. शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे. तुम्ही शांत राहा, शांततेने प्रश्न सोडवायला हवे. ठीक आहे, आपण त्याला विचारूया ना, असं काय करता. शिवसेनेच्या भावना दुखावलेल्या आहेत. बरोबर आहे, पण आपण त्याला विचारूया. यांचा कोरा चहा न पिता केवळ शिवसेना प्रमुखांसाठी रामच गेलेले आहेत, ह्यांना निवडून दिलेलं आहे. ह्यांच्या लाच सुटा आम्ही पोटात घेतलेल्या आहेत केवळ शिवसेना प्रमुखांसाठी. तुम्ही दलालांची शिवसेना बोललात, तो शब्द मी तुम्हाला मनाशी विनंती केली, तो शब्द मागे घ्या. शिवसेना ही दलालांची नाहीये, शिवसेना ही शिवसेना प्रमुखांची आहे, तो शब्द तुम्ही मागे घ्या. जर तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेत आज स्वतःला समजत असाल तर तो शब्द मागे घ्या. आज सुद्धा लाखो शिवसेनेत बरोबर आहे, त्याला बोलू तर द्या. शिवसेनेचं काम करतायत, कोणत्या अपेक्षा नसतानाही तुम्ही भोसले त्यांना बोलू द्या. मोहन रावले तुम्ही शब्द मागे घेणार आहात का? अरविंद भोसलेंसारखे शिवसेनेत पहिलं मला बोलू द्या, कारण त्यांनी बजेट बोलायला सुरुवात केली. त्या मला काय बोलताना मी निवडणूक मी नेहमी सांगितलेले निश्चित बोलणार. मी पहिल्यांदा सांगतो, मी निवडून आलोय. ठीक आहे, बाळासाहेबांच्या बाळासाहेब काय अनालिसिस करायचं मी सांगितलं आणि मी निवडून आले ते शिवसेना प्रमुखांमुळे निवडून आले. निवडून आले ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडून आले की अरविंद भोसलेंसाठी असंख्य कार्यकर्ते घेतली. तेच सांगतो ना, अरे त्यांच्यामुळे मी निवडून आलेले. परंतु मी ज्या दलालांबद्दल बोललो, होय मी बोललो कोणाबद्दल, दलाल शिवसेनेच्या एंट्री मिळते त्यांना. अरे माझ्यासारख्या स्वतःला अनुभव आहे, 4 खासदार असताना मी 4 वर्ष मी भेटू शकलो नाही. आणि उद्धवजीना मला ज्याला दिल्लीला भेटले त्याला मी दिल्लीला सांगितलं, त्याला मला नेहमी विचारायचे की बाबा का भेटू शकला नाही. मी फोन केले का सांगायचा, मिलिंद सांगायचा आज फोन कर उद्या फोन कर, आणि 8-8 जाता. त्याच वेळेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मला भेटायचे.
आणि शिवसेना प्रमुखांना काय दुःख देणार हो, त्यांचं दुःख आम्हाला माहितीये, त्यांनी त्यांचं ते काय तडफड होतं ते त्यांना माहितीये, त्यांचे व्यथा आम्हाला माहितीये, हे या लोकांना काय माहिती असणार ना, या अरविंद सावंतना काय माहिती असणार, काय म्हणता बंगाल मी नेहमी जात होतो शिवसेना प्रमुखांची, काय तुमच्या सोबत मी 45 वर्ष काम केले मोहन रावले, मी काल नाही आलो जन्माला, तुम्ही आता दलालीचा विषय करता, तुम्ही 6 वेळा उमेदवारी घेतली, काय शिवसेनेला दलाल दिली हो तुम्ही, तुम्ही दलाल देऊन तिकीट मिळाल का तुम्हाला, उमेदवारी मिळाली तुम्ही 6 वेळा उमेदवारी मिळाली, तुम्हाला 5 वेळा जिंकला, तुम्ही काय दलाल दिली माझ्याबद्दल, मी तुम्हाला एक उदाहरण देतो, आता तुम्ही ऐकलं पाहिजे, मी तुम्हाला आणखी उदाहरण देतो, तुम्हाला लांछन खरं तर लांछनास्पद आहे तुम्हाला स्वतःला सुद्धा, साहेब निखिलजी मी तुम्हाला उदाहरण देतो, मी माझ्याकडे नाशिक धुळे जिल्हा होता, नाशिक संबंध जळगाव उत्तर महाराष्ट्र होतं, निवडणुकीमध्ये 95 निवडणुकीमध्ये आम्ही तिथले उमेदवार सांगायला लागल्यानंतर 99 दरम्यान मुख्यमंत्री नारायण राणे होऊन गेले होते, आणि इगतपुरीला पांडुरंग गांगड आमदार होते, तिथे मी काशीनाथ मेंगळ्यांचं नाव सांगितलं, नांदगावला संजय पवारांचं नाव सांगितलं, चोपड्याला कैलास पाटील हा अतिशय गरीब तालुका प्रमुख अगदी सात्विक आध्यात्मिक जातो आहे त्याचं नाव सांगितलं, ही सगळी नावं मी सांगितल्यानंतर नारायण राणे ह्याला काय कळतं, आता हा म्हणतो तसं मोहन रावले म्हणतो तसं ह्याला काय कळतं, ह्यांना काय माहिती आहे आता किती वर्ष आम्ही काम केले, 30 वर्ष याच्या निवडणुकीत सुद्धा प्रचार प्रमुख मीच होतो, यांचा पहिला फॉर्म मी माझ्या हस्ताक्षरात भरला 1991 आणि नंतर माझा भाऊ यांच्या प्रचाराचा प्रमुख प्रशासकीय यंत्रणा पूर्ण माझा भाऊ, म्हणणं काय दलालांची सांगतो ना दलालची, म्हणून उदाहरण देतो मी कशी शिवसेना आहे, मी स्वतः 2 वेळा आमदार झालो साहेब, गब्बर चहाने पाजला माझ्या शिवसेना प्रमुखांना, ना उद्धवजींना लाज वाटली पाहिजे यांना बोलताना अशा पद्धतीने, ही तिन्ही माणसं चौथा आणखी नव्हतं चांदवडचं ते शिरीष आता जिथे आमदार आहेत तिथेही शिवसैनिकाची उमेदवारी मागितली होती, नारायण राणेंनी असेच आरोप केले, उद्धवजींनी आणि मोठ्या साहेबांनी मला विचारलं म्हटलं साहेब कैलास पाटीलला ओळखत नाही म्हणून सांगितलं, यांनी सांगितलं तसं की राणे ह्याला कोण ओळखतो, ते विजय नवल पाटील आहेत ना त्यांचा भाचा धुळ्यातला, त्याला कैलास चोपड्यात उमेदवारी द्या म्हणून सांगितलं, शिवसेना प्रमुखांनी श्यामच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि त्या सगळ्यांना उमेदवारी दिली, निखिलचे सगळे उमेदवार जिंकून आले, सामान्य शिवसैनिक गरीबातले गरीब कसली दलाली घेते हो आम्ही, कसली दलाली घेतली आम्ही, यांना यांनी दलाली दिली गरीबातल्या, एक मिनिट एक वाक्य पूर्ण, गरीबातल्या गरीब माणसाला शिवसेनेने साहेबांनी आम्हाला नगरसेवक केलं, आम्हाला आमदार केलं, आम्हाला खासदार केलं, आम्हाला घुमारे पुटतात हो, आम्हाला घुमारे पुटतात, आम्ही कधी दलाली घेतली आणि कशी दलाली घेतली, आपण ब्रेक नंतर बघूया, मला ब्रेक घेणं आवश्यक आहे, आम्हाला दगडा शेंदूर पासला पण रंग मिळाला, ठीक आहे एक शांत, मला ब्रेक घेणं आवश्यक आहे, हा शिवसेनेचा अपमान आहे, मी मराठी असं बोललो, अहो मला ब्रेक घेणं आवश्यक आहे, मला ब्रेक घेऊ द्या, मोहन रावलेंचा स्वार्थाचं गणित सोडत नाहीये म्हणून मोहन रावले पाठी फोडतायत, तुमचं गणित सोडत नाही म्हणून तुम्ही अजूनही मोहन रावले, ठीक आहे भोसले भोसले आपण आपण ब्रेक घेऊया, शिवसेनेला दलाल बोललायत, शिवसेना प्रमुखांच्या शिवसेने दिलाला बोला भोसले दलाल बोला, तुम्ही अजूनही मोहन रावले शुद्धीर्थी या, दलाल हा शब्द माने द्या, मी आपण आपण त्यांना संधी देऊया पुढच्या कार्यक्रमात, शिवसेनेने काल दुटावलेले आहेत तुमच्यासाठी, ज्यांनी तन मन धन अर्पण काम केलंय असे लाखो शिवसेने दुटावलेले आहेत, मोहन रावले शुद्धीर्थी या, कुठे चाललाय तुम्ही, तुमचा कुठे संतुलन असलाय ह्याचा विचारणार आहे तुम्ही, ठीक आहे मी आता एक ब्रेक घेणार आहे, ब्रेक पूर्वी प्रश्न पहा आणि ब्रेक नंतर रवी किरण देशमुख यांच्याकडे येणार आहे, कशा प्रकारे कडवटपणा आलाय शिवसेनेमध्ये, कसा संघर्ष चालू आहे ते आपण बघतोय, पण याचं काय विश्लेषण आहे रवी किरण देशमुख सांगतील ब्रेक नंतर, ब्रेक पूर्वी प्रश्न पहा, शिवसेनेमध्ये 2 पिढ्यांमधला संघर्ष उफाळून आलाय का बघा पडद्यावर, 52% लोक होय म्हणतायत, 48% लोक नाही म्हणतायत, त्याचं विश्लेषण काय आहे रवी किरण देशमुखांना मी विचारणार आहे ब्रेक नंतर, ब्रेक नंतर भेटूया.